मित्रांनो नमस्कार, आपण जाऊया दयानंद विज्ञान महाविद्यालयाच्या ऑफिशियल वेबसाईटला www.juniordsclatur.org. नुकतंच या वेबसाईटला आपण क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचं इंटरफेस दिसेल आणि यावर नुकतंच आपण जी सेकंड मेरिट लिस्ट आहे 11वी ॲडमिशनसाठी ती या ठिकाणी जाहीर झालेली आहे. आपण या ठिकाणी वर बघू शकता ग्रँड सेकंड प्रोव्हिजनल कट ऑफ आणि नॉन ग्रँड सेकंड प्रोव्हिजनल कट ऑफ अशा दोन लिस्ट आलेल्या आहेत. आपण A11 नॉन ग्रँड लिस्टवर या ठिकाणी जेव्हा क्लिक करू तर अशा पद्धतीची PDF आपल्यासमोर ओपन होईल. ज्या PDFमध्ये वर आपल्याला इन्स्ट्रक्शन दिले आहे, 11th ॲडमिशन सूचना 2023-24 नॉन ग्रँड सेकंड कट ऑफ, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचा फर्स्ट लिस्टमध्ये नंबर लागलेला नाही तर होम डिस्ट्रिक्टमध्ये 70% आणि अदर डिस्ट्रिक्टमध्ये 30% जागा ह्या राखीव आहेत. यामध्ये कॅटेगरी आणि पर्सेंटेज कोणत्या कॅटेगरीला कुठे क्लोज झालेलं आहे त्या ठिकाणी दिलेलं आहे. होममध्ये ओपन कॅटेगरी क्लोज झाली आहे आपली 86.20%ला 86.20%ला, तर ऑर्डर डिस्ट्रिक्टमध्ये नॉन ग्रँडसाठी क्लोज झालेलं आहे 86.80%ला 86.80. OBC कॅटेगरी क्लोज झालेली आहे होममध्ये 80.40%ला, तर अदर डिस्ट्रिक्टमध्ये OBC कॅटेगरी क्लोज झालेली आहे 81.80%ला. SBC कॅटेगरी होममध्ये क्लोज झालेली आहे एक्झॅक्ट 80%ला 80, तर अदरमध्ये क्लोज झालं आहे 81.20% 81.20%ला. होममध्ये लातूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी SC कॅटेगरी क्लोज झालेली आहे 81%ला आणि अदरसाठी SC कॅटेगरी क्लोज झालेली आहे 83.40%ला. ST कॅटेगरीच्या नॉन ग्रँड लिस्टमधील जागा क्लोज झाल्या आहेत होमसाठी 66.20%ला, तर अदरसाठी क्लोज झालं आहे 75%ला. यामध्ये होम डिस्ट्रिक्टमध्ये VG कॅटेगरी क्लोज झालेली आहे 80.20%ला 80.20, तर अदरमध्ये VG कॅटेगरी क्लोज झालेली आहे 82%ला एक्झॅक्ट. यानंतर आपण होममध्ये NT1 कॅटेगरी जर बघाल तर ती क्लोज झाली आहे 78.20%ला आणि अदरमध्ये NT1 क्लोज झालेलं आहे 81.20%ला. माफ करा, 78.20 आणि 81.20. NT2 क्लोज झालेला आहे 84%ला एक्झॅक्टली होममध्ये, तर अदर डिस्ट्रिक्टमध्ये NT2साठी क्लोज झालेलं आहे 85.40%ला 85.40%. NT3 कॅटेगरी होम डिस्ट्रिक्टमध्ये म्हणजे लातूर जिल्ह्यासाठी क्लोज झालेली आहे 82%ला 82%ला आणि NT3 अदर डिस्ट्रिक्टमध्ये क्लोज झालेला आहे 83%ला. जे विद्यार्थी EWS कॅटेगरीमध्ये आहेत त्यांच्यासाठी होम डिस्ट्रिक्ट क्लोज झालेलं आहे नॉन ग्रँडमध्ये 84%ला आणि EWS नॉन ग्रँडसाठी क्लोज झालेलं आहे अदर डिस्ट्रिक्टला 84.80%ला. ज्या विद्यार्थ्यांचे मार्क्स किंवा 10 पर्सेंटेज यानुसार असतील किंवा या वर असतील किंवा त्याप्रमाणे असतील तर ते विद्यार्थी नॉन ग्रँडमध्ये या ठिकाणी दयानंद सायन्स कॉलेजला ॲडमिशन घेऊ शकतात. यामध्ये दोन्ही रिझर्व कॅटेगरीचे कट ऑफ त्यांनी दिले आहेत, तर ज्या मुलांचे मार्क्स याप्रमाणे असतील त्यांनी आपले ओरिजिनल डॉक्युमेंट्स हे कॉलेजमध्ये 26/6/2023 दुपारी 5 वाजेपर्यंत, ॲडमिशनची डेट आहे या 26/6/2023 दुपारी 5 वाजेपर्यंत विद्यार्थ्यांनी आपले ओरिजिनल डॉक्युमेंट्स कॉलेजमध्ये जमा करून आपली ॲडमिशन जी आहे ती कन्फर्म करायची आहे नॉन ग्रँडमध्ये. आता यासाठी डॉक्युमेंट्स का लागतील, तर आपली ओरिजिनल डॉक्युमेंट्स लागतील 10वीचे सर्व प्रत्येकाचे 2 झेरॉक्स, आधार कार्ड, कास्ट सर्टिफिकेट असेल, काही समांतर पॅरलल आरक्षण असेल तर त्याचे 2 पासपोर्ट फोटो, बाकी सगळ्या डॉक्युमेंटचे झेरॉक्स, TC आणि मार्क मेमो ओरिजिनल लागेल. याविषयी अजून काही माहिती हवी असेल तर आपण दयानंद सायन्स कॉलेजच्या ऑफिशियल वेबसाईटला जाऊ शकता किंवा त्यांनी दिलेल्या ऑफिशियल कॉन्टॅक्ट नंबरवर कॉन्टॅक्ट करून ॲडमिशन जी आहे ती घेऊ शकता. ही होती दयानंद सायन्स कॉलेजची सेकंड प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट 11वी ॲडमिशनसाठी.